संदीप पाटीलच्या अगेन्स्ट काहीशी वी व रचना वेगळ्या धाटणीची हाताळण्यात आली आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेट पाहायला मिळतं. दोन पारगावचे खेळाडू तुम्ही 38 सर्कलच्या बाहेर पाहताय आणि निश्चितच सातत्यपूर्ण ज्यांच्याकडे एक चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण करण्याची आणि एक वेगळ्याच प्रतीचे खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे आवर्जून टेनिस विश्वाने पाहिलं ते दोन खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. चपळाई चांगल्या रीतीची, फिटनेस चांगला आहे, जिगर देखील त्याहूनही अधिक चांगला आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये संकेत पाडील कसा ढाटणीची गोलंदाजी करेल. तालुकाबाईसची हा हाफ आता मात्र काहीसा शेवटाकडे निघालेला पाहायला मिळतोय. उद्याच्या दिवशी ओपन अर्थात खुल्या गटातील संघांना प्राधान्य देण्यात येत असताना पाहायला मिळेल. मॅचला होईल प्रारंभ गोलंदाजी मार्क वरती संकेत पाडीलला सज्ज होत असताना आपण पाहतोय. पहिला बॉल पडेल स्ट्राईक एंड वरती आहे तो संदीप पाडील पप्पू. पहिला बॉल रिव्हर्स करण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला होता. काय करतं मैदानाच्या आतमध्ये इथे डायरेक्ट हिट. खेळाडू क्रमांक पहिला होईल तो बाद. महत्वपूर्ण क्षण आला. पहिला चेंडूवरती पहिला खेळाडू बाद. व्हेरिएशन चांगल्या रीतीने करत असताना संकेत पाडीलला आपण पाहिलं. संकेत पाडील एक हर हुन्नरी खेळाडू आहे कारण त्याच्याकडे क्रिकेट ऐवजी चांगल्या रीतीचे गुणही अधिक पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल वरती जमी विकेट प्राप्त केली आणि तदनंतर आपण पाहतोय की हा बॉल इथे निर्धाव स्वरूपाचा आलाय. धाव एकही आलेला नाहीये. विकेट प्राप्त झालाय. पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. काहीशे कमी गतीचे आणि कमी उसळीचे हे बॉल फलंदाजाला इथे चारी मुंढ्या चितकेलंय. बहारदार आणि धारधार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालंय. या खेळपट्टीने प्रेमामध्ये पडली आहे गोलंदाजांच्या आणि त्याचंच कारण की काय मोठे फटक्यांना मुभा बॅटरना प्राप्त होत असताना पाहायला मिळालं नाहीये. सरप्राईज पॅकेज राहिला होता हा चेंडू पुढचा बॉल. यावेळेला डान्सिंग डॉट विकेट आल्या. दांडी गुल केली आहे. बँग ऑन टार्गेट. यू मिस आय डेफिनेटली हिट फॉर्मेचा दिसतो आहे. खेळाडू क्रमांक दुसरा अर्थात विश्वजीत ठाकूर बाद. अर्थात दुसरा. दोन बॉल वरती दोन विकेट इथे प्राप्त केलेल्या पाहायला मिळाल्या. अर्थात एका षटकामध्ये दोन खेळाडू बाद झालेत. जद नाझरीन यांचा हा संघ अर्थात झारा खालिक या नावाने खेळत असताना पाहायला मिळतो आणि अर्थात जिथे दोन विकेट देखील प्राप्त झाल्या पाहायला मिळाल्या. जीवित मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. इथून धावांसाठी पार्टनरशिप करावी लागेल किंबहुना संघ जो काय अडचणीमध्ये आहे ना त्या संघाला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी एक चांगल्या रीतीची पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे. एक प्रेशर क्रिएट केला. अंडर प्रेशर आला बॅटर आणि अगदी त्याच वेळेला मोठा स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये जो काय बाद होत असताना पाहायला मिळाला विश्वजीत ठाकूर. जीवित मात्रे षटकारांचा बादशाह म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं.
आणि जासईच्या मैदानावरती त्याच्या बॅटमधून 96 धावांची खेळही टेनिस विश्वाने पाहिली. 8 बडेला एक बॉल 5 धावसंख्येची आवश्यकता असताना षटकार ठोकणारा खेळाडू. बॉल वेगाने टाकला, आतमध्ये आणला, पहिल्या बॉलवरती स्वागत केलं फलंदाज जीवित मात्रेचं. वेगाने टाकला आणि तितकासा शरीरभेदक मारा देखील, डॉट बॉल आलाय. पहिलं वहिलं षटक या स्पर्धेतलं निर्धाव पाहायला मिळेल का हे देखील पाहणं तितकंसं गरजेचं राहील, कारण इथे दोन खेळाडू बाद झाले ते षटकाच्या दरम्यान, एकही धाव आलेले नाहीये. संकेत पाटीलचं हे निर्णायक षटक. बॉल इथे अपील करण्यात आली आहे, उत्साह जास्त आहे, आत्मविश्वास कमी, अर्थात पहिलं वहिलं निर्धाव षटक या स्पर्धेतलं टाकण्याचा कालनामा केलाय संकेत पाटीलने. निर्धाव षटक आलाय, पाण्याची मागणी, चला त्वरित पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. जीवितला दुखापत जरूर झाली आहे, परंतु ती मोठी नसावी किंबहुना उघड जागेवरती चेंडू लागलेला नसावा, हिचा आपण आई एकविराचरणी प्रार्थना करूयात. आणि पुन्हा एकदा तो खेळताना सज्ज होत असताना पाहायला मिळेल. दोन खेळाडू बाद झाले एक रनआउटच्या स्वरूपामध्ये, आणि अर्थात एक खेळाडू बाद करण्यामध्ये यशस्वी राहिला तो संकेत पाडील. एक विकेट प्राप्त करत असताना काय करतं मैदानाच्या आतमध्ये, इथे आपण पाहतो मात्र पहिला चेंडूवरती खेळाडू बाद झाला. दुसरा बॉल जो मात्र आपण पाहतोय अर्थात शेवटचा असेल या षटकातला. संकेत पाटीलचा हा चेंडू रीपर राहिला होता, वेगाने टाकला आणि तो मात्र ऑन साइडला स्लॉग स्वीप करण्याच्या प्रयत्नामध्ये काहीसा वरच्या बाजूला लागला होता जीवितला, परंतु तो पुन्हा एकदा सज्ज होतोय. मॅच 4 षटकांची आहे, परंतु आता ती 3 षटकांची बनली आहे, कारण पहिल्या षटकामध्ये एकही धाव आलेला नाही आहे, एक विकेट देखील प्राप्त केली. ती विविधतेने नटलेली गोलंदाजी करत असताना संकेत पाटीलने एक विकेट प्राप्त करत असताना जिथे मात्र एकही धाव न करणारं षटक पहिलं संपुष्टात आलं, खेळाडू बाद झाले दोन, एकही धाव धावफलकावरती नाही आहे. गोलंदाजी मार्कवरती, मागील मॅचचा हिरो गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळत आहे. मयूर वाघमारे गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळेल, स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल तो, अर्थातच आकाश नॉन स्ट्राईक एंडवरती जीवित पाहायला मिळतोय. 3 षटक आता मात्र राहिलेत आणि इथून धावा गोळा कराव्या लागतील. पहिलं षटक संपुष्टात आलंय, काय गोलंदाजी केली पहिल्या षटकाच्या दरम्यान, विविध तेने नटलेली, विविध चेंडू विविध टप्प्यांवरती हात आले होते. हा बॉल पहिल्या चेंडूवरती ऑन साइडला पॅरलल, घणाघाती, आक्रमक, अद्भुत, अविश्वसनीय, आकर्षक सुख षटकार. विंधणेचा एक हर हुन्नरी आणि त्याच वेळेला एक चांगल्या रीतीचा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे, आणि त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. पहिल्या बॉलवरती त्याने षटकार खेचलाय, नाही चालणार रणबंदी आणि ही सांगण्याचा प्रयत्न इथे केलाय. या आधीच्या मॅच मध्ये 9 बॉल मध्ये 26 धावांची खेळी त्याने केली होती तोच आकाश. हा बॉल बाटच्या टोळा लागलाय, क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली स्वतः बॉलर येतो, बोल्ड अँड कॉट, खेळाडू क्रमांक 3 बाद. एक सॉफ्ट डिसमिसल जो मात्र पाहायला मिळाला, ऑन साइडला स्लॉग शूट करण्याच्या आधी आधीच मन बनवलं होतं ऑन साइडला शो खेळण्याचा, आणि अशा परिस्थितीमध्ये बॅटचा टोला लागला, चेंडू उसळी कमी गतीची आणि तितकीशी प्राप्त करण्याचा प्रयत्न या चेंडूने केला आणि टोला लागलेला हा बॉल हवेमध्ये राहिला आणि स्वतः मोरने एक चांगला झेल घेतला.
चौथा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अभिजित ठाकूरला आपण पाहतोय. 6-3 आहे पुढचा चेंडू. गोलंदाज हा बॉल कट केला स्क्वेअर कट इनफील्डला भेदत असताना क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल त्याआधी चेंडूने मारली आहे बाजी. धावा मिळतील 4. चेंडू सीमा रेषा पार चौकार. आणि अगदी वीरेंद्र सहवाग स्टाईलने केलेला हा स्क्वेअर कट पाहायला मिळतोय स्क्रीन वरती. आपण पाहतोय चेंडूला मारल्यानंतर पाहत राहिला अक्षरशः तो छोट्या एक चांगल्या रीतीचा शुक्तच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि जिथे तो आल्या आल्या सांगतोय की नाही चालणार रणबंदी. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळाला मयूर. 4 धाबा देखील आल्यात गोलंदाज सज्ज होत असताना. मयूर वाघमारे हा बॉल समोरच्या दिशेने मोठा शोक केलाय आक्रमकतेने भरलेला. प्रॉपर टायमिंग आणि प्रॉपर कनेक्शन चेंडूला दिले एलिव्हेशन ठोकलाय षटकार. देखील आला 16-3. ऋषिकेश जी ठाकूर यांच्याकडून छोट्याच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. मैदानाच्या आतमध्ये धाव येत असताना पाहायला मिळते ती अर्थात एक संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकेल जाऊन पोहोचेल जिथे 16-17-3 आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती जर या धावसंख्येने धाव आल्या तर 38 बनू शकतात. अभिजित ठाकूरला आपण पाहतोय चांगल्या रीतीची आक्रमकता त्याने धारण केली आहे. मोठे शुक त्याच्या बॅट मधून आले. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा मयूर वाघमारे व्हायच्या मोर्द विकेट नाही. यावेळेला उजव्या अशीच्या बाहेर वेगाने टाकला वाईड यॉर्कर डॉट बॉल आलाय. एंड ऑफ द सेकंड ओव्हर 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला. पहिल्या षटकामध्ये एकही धाव न आलेली षटक राहिलं परंतु दुसऱ्या षटकामध्ये आल्या 17. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 17-3 आहे. 2 षटकांचा खेळ अजूनही शेष आहे. या मॅच मध्ये खूप काय अजून बाकी आहे. कुठे जाऊ नका पाहत राहा एकत्र स्पर्धेचा आनंद घेत राहा. या एक डीजे क्रीन मधून संगीत क्षेत्ररक्षण हे नेहमीच उच्च कोटीचं आणि उच्च दर्जाचं राहिलंय. एक चांगला खेळाडू म्हणून त्याच्याकडे नेहमी आपण पाहतो. अगदी विश्वजीत ठाकूर असेल अभिजित ठाकूर असेल यांचं क्रिकेट काहीच वेगळ्या धाटणीचं नेहमीच पाहायला मिळालं. कारण प्रॅक्टिस ही आपण पाहिली ना तर सिमेंटच्या बनलेल्या ब्लॉक्स वरती करत असताना क्रिकेटमध्ये आज आपलं आणि दिघोडेकरांचं नाणं खणखणीत भासतंय हे सांगण्याचा प्रयत्न निश्चित केला या दोन्ही बॅटर्सने. प्रसन्नाचा हा बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघतोय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. 3 षटकारांसाठी सर्वाधिक जास्त कॅश प्राइज घेतली होती विश्वजीतने. हा चेंडू आपण पाहतोय अगदी पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघणारा एक ब्लाइंड स्ट्रोक राहिला होता. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर करण्यात आला परंतु जे काय वळण प्राप्त झालं या चेंडूला किंवा त्याच वेळेला आपण पाहिलं ना तर एक अँगल बनून गोलंदाजी प्रसन्नाने केली आहे आणि त्याच धाटणीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये याही षटकामध्ये त्याच्याकडून पाहायला मिळतोय. एक नॅचरल स्विंग नॅचरल अँगल आणि कट करण्यामध्ये चेंडूला तो यशस्वी राहिलाय. एक प्रभावी मारा ज्याला क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती आपण म्हणतो तो प्रभावी मारा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय.
पुढचा बॉल प्रसन्न, हा बॉल आडव्या बाटने इथे खेळलाय, ऑन साइडला क्षेत्ररक्षक वेगाने येतोय मनीष शर्मा, एक धाव निश्चित मिळेल, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला, काय घडतंय, दुहेरी इथे घेत असताना जिथे दोन धावा सहजरित्या अधिक करण्यात येत असताना पाहायला मिळाल्यात, संघाची धावसंख्या वधारेल का, अपील करण्यात आली आहे, डिसिजन काय येतो हे देखील पाहावं लागेल, आपण पाहतो डिसिजन घेण्यात येईल, दोन्ही पंच एकत्रित येतील, काय निर्णय येईल, ऑब्स्ट्रक्शन द फील्ड या नियमाच्या आधारावरती अपील करण्यात आली आहे, ऑब्स्ट्रक्शन द फील्ड अँड हँडल द बॉल यासारखे नियम आपण सातत्यपूर्ण पाहतो आणि इथे ऑब्स्ट्रक्शन द फील्ड या नियमाच्या आधारावरती हे खेळाडू अपील करतात की अडथळा आणलाय या खेळाडूने या मॅच मध्ये, डीआरएस ची मागणी करण्यात आली, रिप्ले पाहिला जाईल, अर्थात आमचे ऑफिशियल संतोजी चौधरी सर, विशू कोळी सर आणि प्रवीण पवार यांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो रिव्ह्यू घेण्यात आलाय, अर्थात हा खेळाडू मध्ये आहे की नाही याची चाचपणी जाणीव करून घेतली जाईल, पंच मैदानाच्या आतमध्ये येतील आणि तदनंतर डिसिजन दिला जाईल, अर्थात खेळाडूने जाणीवपूर्वक या गोष्टी केल्या आहेत की नाही याची पाहणी शहानिशा केल्यानंतर तिसऱ्या पंचाने सांगितलंय की ही धाव लीगल ग्राह्य धरली जाईल, ही धाव लीगल धरली जाईल ह्याच निर्णय हा तिसऱ्या पंचाने घेतलाय,
दुहेरी धाव संख्येच्या मदतीने धाव फलक वधारत असताना जाऊन पोहोचेल 19 धावा धाव फलकावरती. या तीन खेळाडूपात अभिजीत ठाकूर आणि त्याच्या साथीला जीवितला आपण पाहतोय. पुढचा बॉल घेऊन प्रसन्न पुन्हा एकदा सज्ज होतो असताना पाहायला मिळेल. जीवित मात्रे आणि अभिजीत ठाकूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अभिजीत ठाकूर ऑन स्ट्राईक, छोट्या हाफ ट्रॅकर उसळी घेणारा एक स्नॉटर राहिला होता. व्हाइट बॉल संघाची धावसंख्या अभांतरने पुढे सरकत असताना पाहायला मिळेल. 20 धावा धाव फलकावरती आहे. अतिरिक्त उसळी अनएक्सपेक्टेड बाउन्स इथे पाहायला मिळाला क्रीज मधून. मोठा स्ट्रोक खेळत असताना मोठा स्ट्रोक खेळावा किंबहुना त्याला संयम दाखवावा या दुविधा मनस्थितीमध्ये आपण पाहिलं होतं प्रसंग. जिथे अभिजीतला हा बॉल वेगाने बाहेरच्या दिशेने निघणारा, अधिक वेगाने गोलंदाजी इथे करतोय, एक अँगल बनवतोय आणि सातत्यपूर्ण चेंडू वळवण्यामध्ये यशस्वी राहिलाय. एखाद्या फिरकीपटूने चेंडूला वळवावं ना त्याच धाटणीची गोलंदाजी प्रसन्न पाटीलची पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. धावा आल्या त्या षटकामध्ये. तीन संघाची धावसंख्या 20 आहे. तीन खेळाडू बाद. पुढचा बॉल देखील कटर कटर आणि सातत्याने चांगल्या रीतीची गोलंदाजी. अचूक टप्पा आणि दिशेवरती नियंत्रण कसा असावं किंबहुना आपली खेळपट्टीवरती पकड कशा रीतीची असावी ना या साऱ्या गोष्टी सर्व गुण संपन्न असणारा गोलंदाज प्रसन्न पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतोय. तीन धाबा त्याने खर्च केला, चार चेंडू त्याने हाताळल्यात. एक व्हाइट बॉल आला आणि एक दुहेरी धाबेचा फटका. पुढचा बॉल लोअर फोर्टोस ऑन साइडला, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक मन्नी चेंडूच्या खाली टीपला येईल. संपलाय फलंदाजाचा खेळ, नाही बसत धावसंख्येला मिळ. चौथा खेळाडू बाद. मात्र फ्लाय स्लीप मध्ये पाहायला मिळाला होता. ओंकार पाटीलने एक चांगला जय टिपला 20-5. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, यज्ञेश ठाकूर मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळेल 20-5. शेवटचा आणि अंतिम षटक. गोलंदाजी मार्क वरती पाचारण करण्यात येत असताना पाहायला मिळेल ते शेवटच्या षटकाच्या दरम्यान. अंगत याच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आलाय. आयकॉन खेळाडू म्हणून ज्या खेळाडूंची जास्तीची गणना केली जाते किंबहुना ज्यांनी पनवेलच नव्हे तर आपल्या गावाची नावं अखाती देशांपर्यंत घेऊन जाणारे हे खेळाडू पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक खेळाडू हा एका एका गावातून आलाय, वगळता चार खेळाडू.
दोन दोन खेळाडू असे राहिलेत की मुरबीचे दोन खेळाडू आहेत आणि दोन खेळाडू तुम्हाला पाडगावचे पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये बघू आता प्रत्येक खेळाडू हा वेगवेगळ्या गावामधून येत असताना पाहायला मिळालाय आणि पनवेल तालुक्याला बुलंग करत असताना एक चांगल्या धाटणीचं क्रिकेट हे त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय अर्थात या प्रत्येक गावातून येणारा प्रत्येक अलमोल हिरा किंवा रत्न एक चांगल्या रीतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आपली 100% कमिटमेंट आपली 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून राहिलाय मैदानाच्या आतमध्ये बॉल आलाय तो इथे निर्धाव स्वरूपाचा चौथ्या षटकाची सुरुवात ही निर्धाव चेंडूने होत असताना पाहायला मिळाली आहे की बघू जबा धाव फलकापर्यंत पाच खेळाडू बाद झालेत असं वाटलं होतं मॅच सुरू होण्याच्या आधी एक मोठा सामना पाहायला मिळेल परंतु यावेळेला बॅकफुटला आल्यानंतर ऑन साईडला पुल पॉवरफुल सक्सेसफुल अँड ब्युटिफुल देखील षटकार पाहायला मिळत आहेत सव्वीसला पाच जिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय की 30 धावा बनू शकतात जर का या धावसंख्येने धावा आल्या तर अंगत वरती आक्रमण केली आहेत सिक्सर किंग आता मात्र त्याच्या बॅट मधून एक षटकार आलेला पाहायला मिळतोय जीवित सातत्यपूर्ण अशा रीतीचा कारनामा त्याने नेहमीच केलाय रायगड आणि ठाण्याच्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने एक बॉल पाचची आवश्यकता असताना त्याच्या बॅट मधून षटकार आलाय किंबहुना या वर्षीच्या हंगामामध्ये रोहा नगरीमध्ये जाऊन जिथे धावीर चषकामध्येही आपण या रीतीचा कारनामा त्याला करत असताना पाहायला मिळालाय अर्थात त्याच्या बॅट मधून आलेला षटकार एक सुखद आनंद देणारा असेल किंबहुना सुखावणारा राहील कारण पहिल्या चार बॉलवरती एकही धाव न गोळा करणारा जीवितने षटकारानं खातं खोललंय 26-5 बॅटिंग करत असताना जारा खाली किलोबन उरण या टीमला आपण पाहतोय रॉयल करंबोली या संघाच्या अगेन्स्ट विजय शेट खानावकर यांची टीम एका बाजूला जैद यांची ही टीम पाहायला मिळते हाफ फ्रॅकर ऑन साईडला हाफ अंपूल पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर निघला चेंडू मात्र सरळ डावलत असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर धावा मिळतील त्या चार चेंडू सीमा आठव्या क्रमांकावरती जरूर आलाय परंतु डेट स्पेशलिस्ट म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिलं जात इथे चांगली साथ द्यावी लागेल 31 धावा फलकावरती आहेत दोन मोठे स्ट्रोक आले तर एक फायटिंग टोटल उभी राहू शकते कारण चार षटकांच्या मॅच मध्ये 40 धावा या विजयाची हमी जरूर देत नाही परंतु एक फायटिंग टोटल असं म्हणता येईल फाईट करण्यासाठी तितकीशी धावा मुबलक राहू शकतात
चौथे षटक प्रगती पदावरती असताना धावफलकावरती 31-6 खेळाडू बाद झालेत। पहिले षटक जिथे निर्धाव स्वरूपाचा आल्यानंतर एक मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित झाला होता बॅटिंग करत असताना धारा खाली केले म्हणून उरण या टीम वरती। पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल अर्थात अंगपाडी शेवटचा आणि अंतिम चेंडू पूर्व भारतातील। हा बॉल इथे बॅकफुटला येत असताना ऑन साइडला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली गुड कॅच ऑफ द क्वालिटी उस्मान पडेलने हा झेल टिपला। सातवा खेळाडू बाद 31-7 पूर्वार्ध संपलाय 32 लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय। त्यांच्या 72व्या जन्मदिनाचं औचित्य साधून नावे खाडी क्रिकेट क्लब आयोजित माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर चषक 2023 हे पहिलं पर्व आणि या पहिल्या पर्वातील दुसऱ्या फेरीमधला खतर आजच्या दिवसातील आजच्या रात्रीतला दुसऱ्या फेरीमधला शेवटचा सामना टार्गेट चेस करायचा रॉयल कंबोर टीमला 24 चेंडूमध्ये 32। पहिलं षटक आपण पहिलं मेडन संकेत पाडील या खेळाडूच्या माध्यमातून आणि त्यानंतर आपण पाहिला खतर छोट्याने चांगला संघर्ष केला आकाशने देखील चांगली बॅटिंग केली आपल्या टीमसाठी जीवितने देखील शेवटपर्यंत मैदानात उभा राहिला आणि 31 धावा आपण होताना पाहिल्या 32 हे टार्गेट। बॉलिंग स्ट्रेंथ आपण जर का पाहिली तर या ठिकाणी खऱ्या तर मग पाहत आहे चांगली बॉलिंग स्ट्रेंथ आहे खतर झारा खाली केले पण उरण या संघाची स्वतः मोठ्याचं एक षटक असेल छोटा देखील तुम्हाला पाहायला मिळेल ऍज अ बॉलर म्हणून आणि त्याच्याच बरोबरने चांगला स्क्वॉड वैभव पाटीलचा षटक तुम्हाला पाहायला मिळेल। अशा पद्धतीने जर का पहिल्या सत्रामध्ये जी बॉलिंग केली कळमोळ टीमने तशा पद्धती बॉलिंग जर का पाहायला मिळाली अतिशय चांगला विहंगम दृश्य आपण पाहत आहे। रामबाग उद्यान आणि त्याच्या अगदी बाजूला असलेलं हे क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळतो ऑन स्क्रीन झगमगाट ला खर तर आपण पाहिला हा चकचकाट तुम्ही पाहता रामबाग उद्यानाचा मी मगाशी उल्लेख केला तुम्ही भरपूर बाहेर ठिकाणी टूरला जाल खर तर फिरण्यासाठी निसर्गाचा खर तर त्या ठिकाणी अनुभव घेण्यासाठी परंतु रामबाग मध्ये आल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनाला खर तर एक वेगळी फील होईल मोकळा श्वास तुम्हाला घेता येईल असं हे व्यंगम दृश्य तुम्ही या ठिकाणी ऑन स्क्रीन पाहता पीटीसीच्या माध्यमातून। खर तर पीटीसीचं देखील कौतुक करावं लागेल ड्रोनच्या सहाय्याने टिपलेलं हे व्यंगम दृश्य संपूर्णपणे तुम्ही पाहताय जसं योगदान अक्षय यांचं खर तर हे कार्य फटाक्यांची आतिषबाजी फर्स्ट ओव्हर विश्वजीत ठाकूर वेगवान तेज तर्रार गोलंदाजी ही त्याची ओळख राहिली
आणि समोर आपण पाहिलं तर विश्वजीत मात्रे उर्फ अभ्या हा खेळाडू हे बॅटल नेहमी आपण पाहिलं. पहिल्या बॉलवरती विश्वजीतचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. खरं तर आपण पाहिला विश्वजीत मात्रे हा खेळाडू गोल्डन डकचा शिकार झाला. पहिल्या बॉलवरती हा खेळाडू जाईल मैदानाच्या बाहेर. मागील आपण पहिल्या हंगामामध्ये एक दोन वर्ष अगोदर ग्रामीण क्रिकेटमध्ये हे बॅटल प्रत्येक वेळा पाहायला मिळालं आणि ज्यामध्ये विश्वजीत मात्रेचा बैठक शॉट हा खरतर प्रचंड प्रसिद्ध झाला होता. अनेक वेळा त्याच्या माध्यमातून चांगले फटके पाहायला मिळाले. परंतु या सामन्यामध्ये पहिल्या बॉलवरती विकेट घेण्यामध्ये यश मिळाला विश्वजीत ठाकूर या खरतर गोलंदाजाला. चिकट जिद्दी प्लेअर आहे विश्वजीत ठाकूर. शेवटपर्यंत सामना सोडणार नाहीये याच ईर्षेने उतरणारा हा खेळाडू आहे. आणि नवीन फलंदाज आपण पाहिला तिसऱ्या क्रमांकामध्ये चाललाय आकाश तारेकर. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं खरंतर मनीष शर्माला ॲज अ ओपनर, त्याच्याबरोबर उस्मानला पाहिलं ज्यामध्ये चांगला स्टार्ट मनीष शर्मानं आपल्या टीमला दिला होता. परंतु इथे स्टटरची वेगळी आहे. उरणचा हा संघ आहे ज्यामध्ये बॉलिंग स्ट्रेंथ आपण पाहिला पहिला षटक विश्वजीत ठाकूरचा आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहिला विश्वजीत मात्रेला प्रमोट केलं टॉप ऑर्डरला. हा खेळाडू अपयशी राहिला पहिल्या बाबतीत झेलबाद होऊन मात्र मैदानाच्या बाहेर गेला आणि त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती आला आकाश तारेकर. 32 धाबा आहेत. या धाबा चेस करण्यासाठी प्रचंड घाम घालावा लागेल. यॉर्करचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये विश्वजीतने बॉलला थांबवलाय. परफेक्ट यॉर्कर. बुंद्यात टाकला हा बॉल, त्याच्यामध्ये प्रत्युत्तर नव्हतं आकाश तारेकर या खेळाडूकडे. कारण पीबनचं हे पहिलं षटक आहे. अगदी आपण पहिला कबर्स पॉईंटच्या बोरून खेळण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करावा लागेल. आकाश तारेकरला अगदी शॉर्ट स्क्वेअरलेच्या बोरून मागून खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. असे विविध फटके त्याला खरंतर या आपल्या इनिंगमध्ये इम्प्लिमेंट करावे लागतील, एक्झिक्यूट करावे लागतील, तेव्हाच तुम्ही धावांचा पाठलाग करू शकता. ऑन साईडमध्ये खेळण्याचा प्रयत्न ब्लाइंड स्ट्रोक. आणि त्यानंतर आपण पाहिला हा बॉल त्याच्या चालला गलीमध्ये, पंचांचा इशारा आला लाईक बाईज शरीराचा भेद घेऊन हा बॉल निघून गेला आणि एक्स्ट्रा रन या ठिकाणी मिळाली ती म्हणजे रॉयल कर्मो या टीमला. एका रननं आपण पाहिला टीमचा अकाउंट ओपन झालं. टार्गेट 32 आहे. आणि जर का खरं तर आपण पाहिला मोठ्याने चांगला स्टार्ट उरण टीमला दिला तर नक्कीच हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत जाईल ती मात्र शंका नसणार आहे. त्यामुळे हे षटक पहिलं फार महत्वाचं राहिले. समोर आपण पाहिला रायगड का टायगर उस्मान पटेल, एका बाजूला सर्वोत्कृष्ट ऑलराउंडर खेळाडू विश्वजीत ठाकूर. उस्मानसाठी यावेळेस मात्र उस्मानने उडवला बॉलला आसमानामध्ये आणि इथे आपण पाहताय मिड विकेटच्या बोरून बॉलला पाठवलं सीमा पार. विश्वजीत ठाकूर वरती घनागाती प्रहार, इथे मात्र मिळाला हा षटकार. आणि इथे मात्र मिळाला हा षटकार. पुढचा बॉल सेन्सेबल क्रिकेट, सन्मान दिला बॉलला आणि सिंगलने स्ट्राईक रोटेट केली आहे. असं म्हटलं सर सलामत तो पगडी पचास, विकेट टिकून मैदानामध्ये खेळावं लागेल. आणि इथे मात्र महत्वाची सिंगल आली ज्या ठिकाणी एक षटकार देखील आला उस्मानच्या माध्यमातून. टोटल 8 धावा या धावफलकात तुम्हाला या क्षणाला पाहायला मिळतील. दोघांमध्ये खरंतर चांगल्या भागीदारीची गरज आहे. आकाश तारेकर आणि उस्मान पटेल या दोन्ही खेळाडूंमध्ये रायगड मधील खरं तर हे अव्वल दर्जाचे खेळाडू तुम्हाला आता या सामन्यामध्ये पाहणार म्हणजे दोन्ही संघातील. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे डीप मध्ये. सुद्धा जीवित मात्रे त्या ठिकाणी आहेत. चांगलं प्रोटेक्शन बॉलला थांबवलं, एकच रन या बॉल वरती आली. पहिलं षटक या ठिकाणी संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 9 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती. टार्गेट 32 आहे. आता आपण पाहिलं आतापर्यंत धाबा आहे धावफलका, त्या म्हणजे एक गडी बाद 9.
करू शकता ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये आपण पहिला संकेत पाटीलने चांगला स्टार्ट दिला रॉयल कंबोर टीमला मेडल षटक फेकलं होतं तशा पद्धतीचं एखादं षटक जर आलं तर मात्र तुम्हाला हा सामना नक्की चुरसा पाहायला मिळेल मधून काय फटका खेळलाय कलात्मक वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक वापर टेक्निकचा वापर केला आणि फक्त आपण पहिला बॉलला स्कूप केलाय आणि अगदी डीप फाईन लेग मध्ये खेळला हा फटका आठवण झाली रायगड प्रीमियर लीगच्या ठाणे रायगड स्पर्धेमध्ये मारलेला चौकार तशाच पद्धतीचा हा फटका आपण पाहिला आकाश तारेकरच्या माध्यमातून चांगला फटका या फटक्याची गरज आहे गॅप शोधण्यामध्ये माहिर असणारा हा खेळाडू गेले कित्येक वर्ष आपण पहिल्या प्रसिद्धीमध्ये असणारा हा खेळाडू यशाची उंच शिखर गाठणारा हा खेळाडू असं म्हणतात तुम्हाला प्रसिद्धी लवकर मिळू शकते पण ते टिकवणं फार कठीण कार्य आहे आणि या खर तर कामगिरीमध्ये सातत्य टिकवणारा हा आकाश तारेकर हा खेळाडू यावेळी स्वभाव आपण पहिला थोडा शरीरापासून दूर ठेवलाय आणि इथे पंच सांगत असताना खूप चांगल्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर केलाय निर्धाव चेंडू पंचाने घोषित केला खेळाडू शफळ झाला हे सांगत असताना पंच त्या ठिकाणी चला पंचाचा निर्णय अंतिम राहील प्लीज दोन्ही सर्व संघातील खेळाडू सूचना असेल एक चौकार त्यानंतर मात्र आलेला डॉट बॉल आता 16 मध्ये 19 16 चेंडू 19 धावा कट्टूकट मॅच पुढे जाईल एखादा मोठा फटका आला तर सामन्याची हवा निघून जाईल पुलर लेनचा बॉल हलक्या हाताने बॉलला ड्राईव्ह केलाय ऑन ड्राईव्ह सिंगल पूर्ण झाले दुसऱ्या रनचा कॉल झालाय उस्मान आणि आकाश मध्ये चांगला ताळमेळ गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहिली ज्या ठिकाणी सिंगल होती तिथे मात्र दोन धाबा घेतल्या आणि ही कला खर तर अवगत असणं फार गरजेचं असेल फलंदाजांना तेव्हाच तुम्ही समोरच्या टीम मध्ये प्रेशर क्रिएट करू शकता आणि हा प्रयत्न मात्र या दोन्ही फलंदाजांनी केला सेन्सिबल क्रिकेट अगदी हलक्या हाताने सॉफ्ट कंडिट हा फटका ऑन ड्राईव्ह केला आणि त्यानंतर मात्र पहिली रन अतिशय वेगाने कंप्लीट केली आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या रनसाठी कॉल झाला यासाठी तुम्हाला फिटनेसची गरज आणि फिटनेस जपणारे हे खेळाडू दोन धावा आल्या 15 धावा धाव फटकावधी 15 मध्ये 17 आता इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हर मध्ये जीवित आहे त्या ठिकाणी चप्पल क्षेत्ररक्षक एकच रन या बॉलमध्ये असेल रॉयल कंबोई या टीमला एक एक रन ने हा संघ पुढे चालला खरं तर या सामन्याचं महत्व फार महत्व खूप चांगलं आहे कारण हा सामना जिंकणं आणि त्यानंतर तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करणं यासाठी मात्र हा संघ मैदानामध्ये पाहताय सिंगल डबल वरती या ठिकाणी लक्ष केंद्रित करताना हे दोन्ही फलंदाज आणि तदनंतर मात्र उस्मान पटेल आणखीन एकदा आसमान दाखवतोय गोलंदाजाला स्क्वेअर लेगच्या वरून हा बॉल उंच गेला अंतर देखील कापलं आणि इथे मात्र आला हा षटकार मात्र हा खेळाडू संघासाठी संकट मोचक बनलाय मी मगाशी उल्लेख केला प्रचंड फॅन फॉलोविंग ज्या खेळाडूचे आहे तो उस्मान पडलाय भरपूर क्रेज या खेळाडूचे त्याचे फटके नेहमी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतात आणि अशीच फटकेबाजी आता मैदानाच्या आतमध्ये सुरू झाले स्विचचा प्रयत्न झालाय आणि इथे आपण पाहताय खेळाडू बाद कॉट बिहाइंड विकेटच्या स्वरूपात मात्र उस्मान पटेल चाललाय मैदानाच्या बाहेर कहाणी में ट्विस्ट 12 मध्ये आता 10 रनची गरज बारा चेंडू मध्ये 10 रनची गरज सामना जिंकण्यासाठी रॉयल कमोल टीमला एका बाजूला 10 धावा रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल खरं तर आपण पाहिला झारा खाली केले पण उडण या टीमला खरं तर पहिल्या इनिंग मध्ये फक्त 3 षटकामध्ये आल्या 31 धावा कारण पहिलं मेडल षटक होतं त्यामुळे तो दबाव धावांचा वाढला होता उडण संघावरती आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र पहिल्या 2 षटकामध्ये आल्या 22 धावा सेकंड ओव्हर मध्ये आल्या तब्बल 13 पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 9 अशा एकूण 22 धावांवर 10 फलकावधी थर्ड ओव्हर तिसऱ्या षटकामध्ये आलाय अभिजित ठाकूर हा गोलंदाज बॉलिंग मार्क वरती
दिगोड़े घर तर गावाची ही ओळख आहे। हे दोन्ही खेळाडू विश्वजीत ठाकूर त्याचबरोबर अभिजीत ठाकूर कि मोहना रायगड जिल्ह्याचा क्रिकेट टेनिस क्रिकेट मध्ये प्रभावी कामगिरी करणारे हे दोन्ही खेळाडू। समोर आपण पाहिलं तर पारगावचे दोन स्टार चॅलेंजर पारगाव खतरिया साग नावाचा दबदबा आपण कित्येक वर्ष पाहिला। आता खेळ संघाला पुढे नेण्याचं काम ज्या खेळाडूंनी केलं ते आकाश तारेकर सुमित हे दोन्ही फलंदाज इन साइड आउट क्लासिकल कवर ड्राइव हा क्लास आहे। ही टेक्निक आहे आकाश तारेकर जी पहिल्याच बॉलवरती स्वागत केलं अभिजीत ठाकूरचं। इथे मात्र आलाय हा चौकार। कमोई संघाच्या बघा मी विनंती असेल चॅम्प इलेव्हन कोपोल टीम कॅप्टनला आपण रेडी राहा थोडं वॉर्मअप करा प्रचंड विश्रांती आपल्या टीमला मिळाली। पुढच्या मॅचसाठी आपण सज्ज राहायचं आहे आणि कमालीचा एफर्ट त्या ठिकाणी आपण पाहिला विपुलच्या माध्यमातून चांगला एफर्ट चांगले प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि सेन्सिबल क्रिकेट आकाश तारेकर यांच्या माध्यमातून तुम्ही पाहता डावाला कशा पद्धतीने पुढे घेऊन जायचं आणि शेवटपर्यंत मैदानावरती उभं राहायचं याचं उत्तम उदाहरण कसं तुम्ही या इनिंग मध्ये पाहता आकाश तारेकर या खेळाडूच्या माध्यमातून त्याने डाबाला देखील सुरुवात केली होती चौकारने आणि त्यानंतर आपण पाहिला सिंगल डबल घेत हा खेळाडू आता संघाला पुढे घेऊन चाललाय। आता येणाऱ्या का आपण पाहिल्या दहा चेंडू मध्ये फक्त आणि फक्त पाच रनची गरज विजयासाठी असेल ती म्हणजे रॉयल कमोर टीमला। हलक्या हाताने हाफ ट्रॅकर खराब चेंडू ज्या पद्धतीने फिल्डिंग लावली आहे अकॉर्डिंग टू फिल्डिंग तुम्हाला बॉल डिलिव्हर करावी लागतील आणि इथे आपण पाहिला खर तर खराब गोलंदाजी हाफ ट्रॅकर त्याच्यावरती मात्र हा चांगला फटका स्कोर लेवल फक्त एका रनची गरज असेल येणाऱ्या नऊ चेंडू मध्ये नऊ बॉल एक रन। चला चॅम्प इलेव्हन कुपुल टीम आपण सज्ज राहायचं आहे नेक्स्ट मॅच साठी आजच्या रात्री मधला अंतिम सामना असेल चॅम्प इलेव्हन कुपुली विपक्ष विनर टीम नऊ बॉल मध्ये एक रनची गरज। चला चेंडूची पूर्तता करा मैदानामध्ये प्लीज नऊ चेंडू मध्ये एक रन असं हे समीकरण मैदानामध्ये आलंय असं वाटलं होतं हा सामना अटीतटीचा होईल शेवटपर्यंत जाईल परंतु उस्मान आणि आकाशी चांगली फलंदाजी आणि लास्ट मोमेंटला सुमित डोंगरेचा तडका तुम्ही पाहिला आणखीन एक चौकार आणि हा विजयी फटका हा सामना जिंकला आजच्या रात्रीमध्ये। तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ ठरला तो म्हणजे रॉयल कॉमोरी हार्ड लक टीम झारा खाली किल्ल्यावर उरण। आपल्या देखील भरपूर शुभेच्छा पुढच्या स्पर्धांसाठी। तत्पूर्वी आपण टॉससाठी इन्व्हाइट करूया चॅम्प इलेव्हन कोपोली टीम कॅप्टन आणि एका बाजूने असेल रॉयल कमोर टीम कॅप्टन। बघा सणाचाही विलंब लावता आपण टॉस तरी लवकरात लवकर त्या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये या आणि या सामन्याचा सामना बघेल प्लेअर ऑफ द मॅच। खर तर नो डाऊट रायगड प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये देखील मेडन षटक टाकणारा हा खेळाडू मुरबी